1881 साली जो इंग्रजांनी कास्ट सेन्सस केला होता त्यामध्ये एकूण लोकसंख्या होती 10,65,850 इतकी लोकसंख्या होती. पैकी कुणबी समाजाची लोकसंख्या ही 5,83,569 होती. त्या काळात ज्या नोंदी आहेत त्या पद्धतीनं पूर्ण समाज हा कुणबी होता आणि मराठा आणि कुणबी असं स्वतंत्रतेने बायफर्केशन केलं नव्हतं, दोन्हीचं एकत्रितच नोंद केलेली होती. त्यामुळं 1967 सालाच्या पूर्वी ज्या लोकांची शेती होती ते लोकांना जर शेतीचे दाखले त्यांनी दिले तर त्या लोकांना कुणबी दाखला देण्यात यावा आणि त्यांचा कुणबी ह्याच्यात प्रवर्गात समावेश करावा. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धुमधडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. 1881 साली जो इंग्रजांनी कास्ट सेन्सस केला होता त्या कास्ट सेन्सची जी सातारा गेलीटेर मध्ये नोंद आहे. त्या काळचा सातारा जिल्हा म्हणजे जुना संपूर्ण सातारा जिल्हा आणि खानापूर सांगली जिल्ह्यातला वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव हे तालुके त्यात येते. त्यामध्ये एकूण लोकसंख्या होती 10,65,850 इतकी लोकसंख्या होती. पैकी कुणबी समाजाची लोकसंख्या ही 5,83,569 होती. त्या काळात ज्या नोंदी आहेत त्या पद्धतीनं पूर्ण समाज हा कुणबी होता आणि मराठा आणि कुणबी असं स्वतंत्रतेने बायफर्केशन केलं नव्हतं, दोन्हीचं एकत्रितच नोंद केलेली होती. त्यामुळं संपूर्ण समाज हा कुणबीच आहे आणि होता. आणि कुणबी हा जातीवाचक, म्हणजे कुणबी हा जो शेतकरी जो शेती करत होता तो कुणबी होता. त्यामुळं 1967 सालाच्या पूर्वी ज्या लोकांची शेती होती ते लोकांना जर शेतीचे दाखले त्यांनी दिले तर त्या लोकांना कुणबी दाखला देण्यात यावा आणि त्यांचा कुणबी ह्याच्यात प्रवर्गात समावेश करावा. त्याचा कुणबी प्रवर्गात जर समावेश केला तर त्यांना 19% आरक्षण मिळणारच आहे. कारण जे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचं ज्या जाती त्यांनी 350 हे केलेले आहेत त्या 83 नंबरला कुणबी ही जात आहे. त्या कुणबीमध्ये कोण जात आहे ते लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा. आता फक्त आपला मराठा दाखला नुसता निघतोय, तो कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी केलं तर आपण 19% समाविष्ट होतोय. आम्हाला सरकारनं कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा दाखला शेतीचं फक्त पुरावा घेऊन आम्हाला द्यावा. आणि दुसरा एक विषय असा आहे, एक संभ्रम तयार केला जातोय की मराठ्यांना जर ओबीसी केलं तर ते दुसऱ्याच्या ह्याच्यात अतिक्रमण करतायत किंवा हक्कात हे करतायत, तर तसं काही नाही. सरकारनं जे आरक्षण दिलेलं आहे ते सरकारनं जे आरक्षण दिले त्या पद्धतीत भटक्या जाती ड NT3 मध्ये वंजारी समाजाला स्वतंत्र 2% आरक्षण आहे. भटक्या जाती क NT2 त्या धनगर समाजाला स्वतंत्र 3.5% आरक्षण आहे. विट्यात आमचं ज्यावेळी चर्चा होती किंवा होतं तर विट्यातला जो देवांग समाज आहे त्याला विशेष ओबीसी मध्ये 2% आरक्षण आहे. तर असा मराठा समाज जर कुटुंबी झाला तर इतर समाजावर अन्याय होणार आहे किंवा इतर समाजाचा कुठं हक्क मारला जाणार आहे असं काय होणार नाही. आणि ज्या यादी सरकारचीच आहे त्या यादीतच फक्त समावेश करायचा आहे. दाखला आता जो नुसता मराठा दाखला निघतोय तो कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यापैकी कुठलाही दाखला सरकारनं 1967 पूर्वीची शेतीची नोंद घ्यावी आणि द्यावा.